दादांवरती सर्व विश्वास ठेवूनच मी करत होतो. जरी करिअर अडचणीत आलं असत किंवा दावणीत लावलं असत तर आपण डोळे झाकून विश्वास अजित पवारांवरती ठेवला होता ना. काल सांगितल्यानंतर समजलं. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. ज्या दिवशी शपथविधी झाला, ज्या दिवशी फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली, त्या दिवशीचा घटनाक्रम काय होता? तुम्हाला सकाळी कोणाचा फोन आला? फोन आला होता, अजितदादांचा फोन आला. आणि फोनमध्ये काय म्हटले दादा? सकाळी लवकर निघून तिथे गेल्यानंतर बघितलं तर अशी अशी परिस्थिती होती. शपथविधीला त्यांच्यासोबत गेलो. अच्छा, तिथे शपथविधी जेव्हा झाला तेव्हा इतरही काही आमदार होते बरोबर? हो, 12 आमदार होते ना. तिथली सगळी परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं की दादा हे भाजपसोबत शपथ घेणार आहेत फडणवीसांसोबत, की आधी काही कल्पना होती? जाताना सांगितलं होतं ना शपथविधी घ्यायला चाललो. नाही, कोणासोबत घ्यायला जाणार याची कल्पना होती का? तिथे गेल्यावर कळलं. काय वाटलं जेव्हा पहिल्यांदा ते बघितलं तेव्हा काय रिएक्शन होती? नाही, आता ती रिएक्शन जरी काही किती असली तरी समजा मी दादांचा कट्टर समर्थक आहे. दादाजी म्हणेल ते करणारच होतो, त्यामुळे मला त्या आश्चर्य वाटलं. हा गोष्ट वेगळी आहे, दादांनी सांगितली म्हणून आम्ही तिथे गेलो. त्यानंतर सुद्धा, म्हणजे त्यानंतर तुम्ही जेव्हा साहेबांना परत भेटायला आलात या शपथविधीनंतर, मध्ये मध्ये एक एक आमदार येऊन भेटत होते, पण तुमच्या नावाची प्रचंड चर्चा होती आणि त्यावेळेस बऱ्याच ठिकाणाहून, म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून सुद्धा तुम्हाला ट्रोल करण्यात आलं, ते सगळे जेव्हा बघत होतात माध्यमात तेव्हा कसं वाटत होतं? नाही, मी गेलोच नाही, सगळ्या शेवटी दादासोबत गेलो, सगळ्या शेवटी. बरोबर, त्याचं काय कारण होतं? आता दादांचं समर्थक आहे मी, शेवटी मी दादांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सगळ्या शेवटी दादा गेले त्याच्यानंतर मी गेलो. पण तुम्हाला या असे फोन वगैरे येत नव्हते? येत होते ना, कार्यकर्त्यांचे येत होते, साहेबांचे पण आले होते. तुम्ही या सगळेजण आलेले आहे. तुम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही तुमचं राजकीय करिअर, म्हणजे त्या अर्थाने थोडस अडचणीत आणलं होतं किंवा दावणीला लावलं होतं? दादांवरती सर्व विश्वास ठेवूनच मी करत होतो. जरी करिअर अडचणीत आलं असत किंवा दावणीत लावलं असत तर आपण डोळे झाकून विश्वास अजित पवारांवरती ठेवला होता ना. शेवटचा प्रश्न, की आता जेव्हा या सगळ्या बातम्या बघता, म्हणजे आता परवा साहेबांचं स्टेटमेंट झालं, पिंपरीमध्येच झालं, तुम्हीही तुमच्याच तिथे झालं, काय रिएक्शन होती, काय वाटतंय तुम्हाला? त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आता काल डायरेक्ट साहेबांनी सांगून टाकले की मग देवेंद्र, सॉरी, म्हणजे उद्धव ठाकरेंनी जर शपथ नसती घेतली तर राष्ट्रपती राजवट लागू राहिली असती, ती उठली नसती. हे काल सांगितल्यानंतर समजल्या. मग आता आमचा असा विचार आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे की शेवटी पवार साहेब मोठे, त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांनी जे केलं वक्तव्य काल त्याला खूप महत्व आहे, जे केलं ते चांगलं केलं असं स्वतःसाठी वाटते. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात, मनापासून आभार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो